एका इष्टिका की लांबी 12 सेंटीमीटर रुंदी 8 सेंटीमीटर व उंची 4 सेंटीमीटर आहे तर इष्टिका किती घनफळ किती असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि पर्याय दिलेले आहे तर या ठिकाणी जे चार पर्याय आहेत त्यातला पहिला पर्याय आहे एक पर्याय पहिला 288 घन सेंटीमीटर दुसरा पर्याय 403 घन सेंटीमीटर तिसरा पर्याय 384 घन सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 360 घन सेंटीमीटर या चार पर्यायांपैकी एक बरोबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यासाठी आपण या उदाहरणाचं उत्तर शोधूया स्पष्टीकरण मध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला इष्टिका किती आकाराची एक वस्तू दिलेली आहे तर इष्टिका किती आपल्याला घनफळ विचारलेलं आहे तर इष्टिका कितीचं घनफळ काढण्याचं सूत्र त्या ठिकाणी आपण बघणार आहोत इष्टिका कितीचे घनफळ बरोबर लांबी गुणले रुंदी गुणले उंची त्या ठिकाणी आपण इष्टिका कितीचं घनफळ काढण्याचं सूत्र लिहिलेलं आहे इष्टिका कितीचं घनफळ बरोबर लांबी गुणले रुंदी गुणले उंची आपण आता दिलेल्या कृती टाकू इष्टिका कितीची लांबी या ठिकाणी दिलेली 12 सेंटीमीटर इष्टिका कितीची रुंदी या ठिकाणी दिलेली 8 सेंटीमीटर आणि इष्टिका कितीची उंची दिली आहे 4 सेंटीमीटर त्या तीन किमती आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत आता आपण साधा गुणाकार या ठिकाणी टाकणार आहोत 82 96 96 म्हणजे 4 असं आपण या ठिकाणी लिहूया आता पुन्हा 96 ही 4 गुणाकार करूया 424 ह्याचे गेले 2 49 36 36 2 38 384 हे घनफळ आलेलं आहे आणि घनफळाचे एकक आहे 384 घन सेंटीमीटर आहे तर या ठिकाणी इष्टिका कितीचं घनफळ आलेलं आहे 384 घन सेंटीमीटर तर आपला या ठिकाणी आपल्याला पर्याय 3 नंबरचा पर्याय आपल्या उत्तराशी जुळतोय म्हणून आपलं उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे.